नमस्कार, आस्वाद कट्ट्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण वांग बटाटा भाजी बघतोय। अगदी पटकन होणारी अशी छान भाजी बघणारी, चटपटीत अशी। आता भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं मी एका कढईमध्ये तेल घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपण बटाट्याचे तुकडे करून तळून घेणार आहे। बटाटे मी सोलून कच्चेच घेतलेले आहेत, कच्चे बटाट्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आपण, त्यात आपण तळून घेतोय। बघू शकता होत आलेत आपले बटाटे, थोडे लाल रंगावर आले, ते काढून घ्यायचे। या पद्धतीने आपले बटाटे आता तळून झालेत। आता आपण वांगे तळून घेऊ। वांगी पण मी धुवून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ते पण व्यवस्थित तळून घ्यायचे मीडियम गॅसवरती, हाय फ्लेम ठेवायची नाही। वांगी पण आपण व्यवस्थित तळून घेतोय। आता बघू शकता तुम्ही वांग्याचा पण कलर चेंज झालाय। आता आपण वांगी काढून घेऊ। आणि कढईतलं तेल थोडं कमी करून घेऊ। आता फोडणीला लागते तेवढंच तेल आपण घेतलंय, बाकीचं तेल काढून ठेवलंय। त्यात आपण दोन तमालपत्राचे तुकडे टाकलेत, मोहरी टाकली अर्धा चमचा आणि जिरं टाकले अर्धा चमचा। अगदी छोटे चमचे आहेत आपले फोडणीचे चमचे आहेत। जिरी मोहरी तडतडल्यावर आपण कांदा टाकतोय। मी इथं दोन कांदे घेतलेत बारीक कापून। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला। बघू शकता आपला कांदा झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण दोन मिरच्या टाकल्यात। हिरव्या मिरची ऐच्छिकेत जर तुम्हाला नको असेल, जास्त तिखट तर नाही टाकलं तरी चालेल। मध्ये मी त्याला चीर देऊन घेतली। मिरच्या पण चांगल्या परतून घ्यायच्यात आपल्याला। त्याच्यामध्ये आपण टमॅटो टाकलाय, एक टमॅटो घेतला बारीक कापून। इथे मी दोन अख्ख्या मिरच्या घेतल्या होत्या, पाव चमचा हळद घेतली आणि दोन चमचे लाल तिखट घेतले। लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आपण हिरव्या मिरच्या पण घातल्यात। सगळं व्यवस्थित परतून घ्यायचंय आपल्याला। मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे तेलावरती। बघू शकता तुम्ही मसाले आपले आता परतून झालेले आहेत। त्याच्यामध्ये मी आले लसणाची पेस्ट घातली, थोडस पाणी टाकून आपण मिक्सरला फिरवून घेतलंय। मसाले जळू नये म्हणून त्याच्यात पाणी टाकून मी वाटून घेतलं होतं, कारण नुसते आले लसूण टाकले तर मग मसाले लागून जातात खाली, जळून जातात, म्हणून पाणी टाकून आले लसणाची पेस्ट करून घेतली होती आपण। आता आपण टमॅटो प्युरी टाकणार आहे। इथे मी दोन टमॅटो घेतलेत मिक्सरला वाटून, कच्चेच टमॅटो घेतले होते, ते पण आता आपण व्यवस्थित परतून घ्यायचे। पूर्ण पाणी आटेपर्यंत आपण मसाला परतायचा आहे। जेवढा हा मसाला छान भाजेल तेवढी छान टेस्ट येईल भाजीला। आपण आता चवीनुसार मीठ टाकले, आपले तर मसाले परतून झाल्यावर आपण वांगी आणि बटाटा जिथे आपण तळून घेतले होते ते मिक्स करून घेतले। छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। आपण इथे ग्रेव्ही नकोय म्हणून अगदी 2 ते 3 चमचे पाणी टाकले,
मसाला खाली लागू नये, भाजी खाली लागू नये म्हणून आणि पूर्ण सुकी होऊ नये म्हणून पण आपण थोडंसं पाणी टाकलंय. आणि आता आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घेतली, एक वाफ घेतली. तुम्ही बघू शकता पाणी सुटले भाजीला, अजून थोडंसं पाणी अजून आपण सुकून देणार आहे. आता आपण कसुरी मेथी टाकून घेतोय. थोडीशी हातावर चुरगळून टाकायची कसुरी मेथी. बघू शकता तुम्ही आता या पद्धतीने आपली आता भाजी तयार झालेली आहे. ती आता आपण सर्व करून घेऊ भाजी. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.